तर बघ, आपण लास्टला बघितलं होतं की बॉडी बुश आणि स्क्रूची डिटेलिंग केली होती. आता राहिलेले 3 पार्ट आहे, टॉमी बार, कप आणि वॉशर. या 3 पार्टचे आपण काय करणार आहे, स्क्रू सेट पण त्याच्यात, तर यांचं काय करणार आहे आपण डिटेलिंग करणार आहे ह्या शीटमध्ये. तर आपण आता सगळ्यात पहिले कॉल करणार आहे सेट स्क्रू. तर इथं होमवर्क यायचं, व्ह्यू क्रिएशन, सेट स्क्रू. बघा, सेट स्क्रू आपण इथं काढलेला आहे आणि हे जे थ्रेड होते याला हे आपण सिम्बॉलिकमध्ये कन्वर्ट केलेले. तर डिटेलिंग करताना थ्रेड कधी पण सिम्बॉलिकमध्ये कन्वर्ट करायचे, तर आपण ते कन्वर्ट केलेले. तर आता इथं आपण कॉल करणार सेट स्क्रू, व्ह्यू क्रिएशनमध्ये जायचं, सेट स्क्रूला कॉल करायचं. बघा, इथं छोटासा व्ह्यू पण दिसतो. नेक्स्ट इथं इनविजिबलला हिडन लाईन करायचं. नंतर ओरिएंटेशन बघा, तर ओरिएंटेशन आपल्याला असंच ठेवायचं, फ्रंट डायरेक्शनच. आणि इथं त्याचं जस्ट एकच व्ह्यू घेणार आहे आपण, किंवा तुम्ही टॉप व्ह्यू पण घेऊ शकता, तर आपण तो घेणार नाही, एकच घेणार आहे. बघा, इथं सेट स्क्रू आलेलं आहे, तर सेट स्क्रूच्या आता आपण डायमेन्शन सेट करणार आहे. डायमेन्शन सेट करताना बघा, हा जो आहे हा ही काय हाईट आहे, इथपर्यंत हेड जो आहे 8 mm चा आहे. आणि टोटल हाईट देऊ आपण 35.8. हे जो आहे 1.5. आणि ही डेप्थ पण किती आहे, 1.5. ठीक आहे, नंतर ना बघा हा जो अँगल आहे हा अँगल आपण इथं देऊ 90 degrees. ठीक आहे, नंतर ना हा डायमीटर देऊ किती आहे 28. आणि इथं हा एक डायमीटर शो करू आपण. ठीक आहे, तर आपण याचा अजून एक टॉप व्ह्यू पण घेऊ. व्ह्यू क्रिएशन, सेट स्क्रू, हिडन, ओरिएंटेशन, टॉप घ्या. ठीक आहे, मग टॉपचा हा जो स्लॉट आहे याची डायमेन्शन आपण इथं शो करू, डेप्थ इथंच दाखवू. ही जी डेप्थ आहे ती किती, 1.5. ठीक आहे, आणि इथं हा जो स्लॉट आहे या स्लॉटचं डायमेन्शन आपण इथं दाखवू. थोडा खाली येऊ. याला सिलेंड्रिकलमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, आणि इथं हा जो आहे याला हॉरिझॉन्टल, नंतर ना परत डबल क्लिक, इथं कॅपिटल M द्यायचं. ठीक आहे, म्हणजे काय M12 चं हे M12 म्हणजे मेजर डायमीटर 12, याच्यावरती थ्रेड आहे. ठीक आहे, युनिट बघा, इथं डॉट घ्या. याच्यात पण इथं डॉट घ्यायचं कॉमाच्या ऐवजी,
प्लस, ठीक आहे. ते कॉमा चांगलं वाटत नाही बघायला, त्याच्यामुळे आपण काय करायचं, डॉट घ्यायचं, ठीक आहे. आपण ते एकदा सेट पण करू शकतो, तसं काही नाही. बघा ह्या काय आपला सेट स्क्रू, याला नाव द्यायचं. ही टेक्स्ट कॉपी करायची, कंट्रोल सी, नाही तर कंट्रोल व्ही करायची. बघा ठीक आहे, याला एडिट करू शकतो आपण. आणि इथं नाव द्या बघा, सेट स्क्रू. ठीक आहे, तुम्ही याची हाईट कमी जास्त पण करू शकता, नावं छोटे करू शकता. ठीक आहे, आता राहू द्या. आपला सेट स्क्रूचं आपण डिटेलिंग केलं आहे. आता नेक्स्ट पार्ट कॉल करणार आहे आपण कप. ठीक आहे, व्ह्यू क्रिएशन कप नेक्स्ट, इनविजिबल लाईनला हिडन करा, ओरिएंटेशन. आता बघा आपण त्याचा टॉप व्ह्यूज घेणार नेक्स्ट. बघा टॉप व्ह्यू जर आपण इथं सेट केला, आपल्याला त्याचा सेक्शन व्ह्यू पण दाखवू नये, मग इथं सेंटर पॉईंटपासून सेक्शन व्ह्यू घेऊ आपण त्याचा, आणि तो इथंच घेऊ. ठीक आहे, बघा आपण याचं सेक्शन व्ह्यू दाखवला. हा सेक्शन व्ह्यूचं नाव थोडंसं वरती घ्या. आता बघा याची डायमेन्शन द्यायची आपल्याला, तर कपमध्ये सगळे ओपन डायमेन्शन आहे, त्याच्यात कुठलं फिट वगैरे नाही, तर आपण त्याची ते डायमेन्शन शो करू. ठीक आहे, वन बाय वन डायरेक्शन डायमेन्शन शो करायची, मग इथं आपण ते द्यायला स्टार्ट करू. ठीक आहे, 64, 64. आता बघा रॅपिड डायमेन्शन, टेक्स्टमध्ये जा आणि इथं टेक्स्ट कॉमाच्या ऐवजी डॉट सिलेक्ट करायचं आणि क्लोज करून टाकायचं. ठीक आहे, हा पॉईंट, हा पॉईंट. किंवा आपण डायमीटर डायरेक्ट इथं खाली पण दाखवू शकतो. रॅपिड डायमेन्शन डायमीटर, हा डायमीटर आहे बघा, किती तो 65. ठीक आहे, आपण इथं दाखवा, याला क्लिक करायचं राईट, आणि इथं बघा याला असं करायचं. ठीक आहे, क्लोज. हा डायमीटर किती आहे, 65. ठीक आहे, त्याच्यानंतर ना सेंटरचा जो डायमीटर आहे तो दाखवायची गरज नाही, सेंटर इथला डायमीटर दाखवायचा एकदा फक्त. हाय एंड पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट 37, हा पॉईंट, हा पॉईंट 45, नंतर ना ही जी हाईट आहे 9, ह्या पॉईंटपासून तर इथपर्यंत जी हाईट आहे 39. त्याच्यानंतर ना बघा ही डेप्थ दाखवा, 4.5. ठीक आहे, इथं यांनी बघा ही 39 नाही दिलं आहे, आपण इथून एवढंच देऊ फक्त 30. ठीक आहे, ते ह्या बाजूला घ्या आणि हा आपण या साईडला घ्या. ठीक आहे, नंतर ना बघा हा डायमीटर आहे, तर आपल्याला हा डायमीटर दाखवा लागेल. हा किती आहे, आर 4.5, याला डबल क्लिक करायचं, इथं बघा याच्यावरती चेंज करून घ्यायचं. ठीक आहे, नंतर याला साईडला ओढायचं असं थोडंसं. ठीक आहे, डायमेन्शन एकदम सुसुटीत द्यायचे, जेणेकरून काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर बघा आपण कपचे ऑलमोस्ट सगळे डायमेन्शन दिलेले, तर डायमेन्शन देताना एक स्ट्रॅटेजी वापरायची, सगळे सगळे फीचर कवर झाले पाहिजे अशी हिशोबाने डायमेन्शन द्यायचे. तर
ठीक आहे, क्लोज, थोडंसं वरती घ्यायचं आणि इथं हॉरिझॉन्टल जे सिलेंड्रिकल करून घ्यायचं, म्हणजे डायमीटरचा सिम्बॉल येतो, जिथं जिथं डायमीटर आहे हा डिलीट करा, आपण खाली दिलेला आहे, रेडियस दिली, डेप दिला, ठीक आहे. आपण अशा प्रकारे कपचं पण पूर्णपणे डिटेलिंग केलं. कंट्रोल सी करा, नाव द्या कपचं, कप सी यू पी कप. ह्याला इथं घ्या, डबल क्लिक करायचं आणि इथं एडिट करायचं सी यू पी, क्लोज. नंतर नेक्स्ट बघा, परत व्ह्यू क्रिएशनमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, कप झाला, वॉशर बाकी आहे आणि टॉमी बार बाकी आहे, ठीक आहे. आता आपण स्पेसनुसार पहिले टॉमी बार कॉल करू, व्ह्यू क्रिएशन आणि इथं बघा टॉमी बार. नेक्स्ट इनविजिबल लाईनला हिडन लाईन करा. आता बघा याचं ओरिएंटेशन चेंज करायचं आपल्याला, तर टॉप ॲक्सिस हा घ्यायचा आणि एक्स डायरेक्शनमध्ये हा ॲक्सिस घ्या आणि याला ओके करा, ठीक आहे, हॉरिझॉन्टल येईल. नेक्स्ट इथं ॲडजस्ट होईल तिथं बसवा, बघा आता इथं ॲडजस्ट करावं लागलं आपल्याला, ठीक आहे. आणि हे जे नाव आहे हे थोडंसं बाजूला घ्यावं लागेल, ठीक आहे. तर बघा हा जो टॉमी बार होता, टॉमी बारचं इथं त्यांनी ड्रॉइंग वरती दिलेलं बघा, ब्रेक केलेला आहे तो, आपण पण तो ब्रेक करू शकतो. तर ब्रेक करायसाठी बघा व्ह्यू ब्रेक रेगुलर सिलेक्ट सेक्शन, ठीक आहे. ठीक आहे आणि ओके करायचं. बघा आपण इथं ब्रेक केला आहे, ब्रेक नाही केलं तरी चालेल, कंट्रोल झेड करा. आपण ब्रेक करताना बघा आता त्याची थोडीशी लेंथ कमी करू, तर लेंथ कशी कमी करायची बघा, लक्ष द्या. ब्रेक, फर्स्ट ब्रेक आणि सेकंड ब्रेक घ्या, याला ओके करा. बघा हे जवळजवळ आलं, ठीक आहे. मग आता आपण त्याला थोडंसं इकडच्या बाजूला मूव्ह करून घेऊ, कंट्रोल झेड करा. थोडंसं ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करा, म्हणजे हे स्क्रूचं नावला इथं जागा होईल, ठीक आहे. आपण ब्रेक केला बघा टॉमी बार, त्याची लेंथ द्या, पर्यंत लेंथ किती आहे त्याची, 283, ठीक आहे. बघा इथं ब्रेकचं साईन आलं आहे, ही 283 टोटल आहे, आपण इथपर्यंतच देऊ हा पॉईंट, हा पॉईंट. रॅपिड डायमेन्शन हॉरिझॉन्टल आहे, धीस पॉईंट टू धीस पॉईंट 280 बघा, आणि ब्रेकचं साईन ऑटोमॅटिक येतो कारण की आपण तो ब्रेक केला आहे, ठीक आहे. आता बघा इथं ब्रेकचं दाखवलेलं आहे, आपण आपल्याला याच्यावरती काय दाखवायचं आहे, क्रॉस, म्हणजे नर्लिंग प्रोसेस आहे ना त्याची. तर मग इथं स्पेसिफाय सिलेक्ट रिजन, ठीक आहे, ओके, डबल क्लिक करा आणि यांच्यामध्ये डिस्टन्स करा 2 mm, ठीक आहे, हे करा. बघा आता याच्यावरती ग्रीप राहते ती फिरवायसाठी, तर त्याला नर्लिंग प्रोसेस केलेली आहे, ठीक आहे. आपण आता याची डायमेन्शन द्यायची आपल्याला, बघा इथं रॅपिडमध्ये जा, ओ इन्फेरेड करा, हा एक डायमीटर आहे, नंतर ना हा डायमीटर बघा 20, नंतर ना ही रेडियस द्यायची आपल्याला
रेडियल डायमेंशन घ्या, तर डायमीटरचं रेडियसमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, बघा ही जी जवळ घ्या थोडीशी आणि हा डायमीटर आलेला डिलीट करा. ठीक आहे, आणि याला काय करायचं, राईट क्लिकमध्ये इथं, ठीक आहे, क्लोज. लेंथ आता बघा इथं डायमीटर शो केला आपण, तरी लेंथ दाखवून द्या इथं, इथून एवढं किती आहे, ओके. 12Z करा, ही 65 डिलीट करा, परत एकदा 65 घ्या, ठीक आहे. बघा आपण इथं दोन डायमीटर दाखवलेलं ना, सिलेंड्रिकलमध्ये कन्वर्ट करा, व्हर्टिकलच्या ऐवजी सिलेंड्रिकल. ठीक आहे, डायमीटरचं साईन सिम्बॉल येऊन जातो मग. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं आपण सिलेंड्रिकलमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, आपण सिलेंड्रिकलमध्ये कन्वर्ट केलं, टॉमी बारमध्ये इम्पॉर्टंट असं काहीच नाही, कारण की ते सगळे ओपन डायमेन्शनचंच आहे, त्याच्यात कुठलीच क्लोज टॉलरन्स फिट नाही. आता नेक्स्ट बघा, आपलं टॉमी बारचं झालेलं आहे, आता त्याचं नाव द्यायचं बाकी राहिलं फक्त. ठीक आहे, तर हे नाव सिलेक्ट करायचं, कंट्रोल सी कंट्रोल व्ही करायचं आणि याला इथं घ्यायचं, बघा ओके करा, इथं घ्या, त्याचं नाव द्या टॉमी बार. हे जे स्क्रू आहे ना इथं सिलेक्ट करायचं, इथं नाव द्यायचं टॉमी बार. टॉमी बारचं फंक्शन काय आहे, जस्ट फॉर रोटेशन पर्पज, तो ह्या होलमध्ये बसणार आहे आणि त्या होलमध्ये आपण काय करणार आहे, रोटेशनसाठी त्याचं यूज करणार आहे. ठीक आहे, आता आपलं नेक्स्ट आहे वॉशर. तर वॉशरचे आपल्याला दोन व्ह्यू दाखवा लागेल, तर त्याच्यामध्ये टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि सेक्शन व्ह्यू. ठीक आहे, मग आता आपण इथं वॉशर सिलेक्ट करणार, वॉशर नेक्स्ट, इनविजिबल लाईनला हिडन करायचं, नेक्स्ट. आता बघा त्याचा टॉप व्ह्यू झाला आहे, नेक्स्ट करा, इथं त्या टॉप व्ह्यू त्याचा, आणि त्याचा एक सेक्शन व्ह्यू दाखवा लागेल आपल्याला, इथं सेक्शनवरती क्लिक करायचं सेंट्रलाइजचं आणि इथं वरच्या डायरेक्शनमध्ये त्याचा एक सेक्शन व्ह्यू दाखवून द्यायचा. ठीक आहे, आता बघा त्याची डायमेन्शन द्यावं लागतं आपल्याला, तर डायमेन्शन बघा सगळे फीचर कवर झाले पाहिजे असे डायमेन्शन द्यायचे. इथं बघा डायमीटर आहे 13, नंतर ना बघा इथं अँगल दिलेला आहे 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजेच ते 45-45 येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आउटर डायमीटर द्या, हा डायमीटर थर्टी फाय, हा एक आहे 6, नंतर ना हा जो चॅम्फर आहे हा एक 28 द्या, ठीक आहे. आणखीन बघा कुठलं डायमेन्शन मिस झालं का, आणि इथं बॉटमपासून इथपर्यंतचं हे एक द्या 2.5. ठीक आहे, इथपर्यंत हे 2.5. मग याला डायमीटरमध्ये कन्वर्ट करा, सिलेंड्रिकलमध्ये, सिलेंड्रिकल सिलेंड्रिकल सिलेंड्रिकल.
ठीक आहे, आपण ऑलमोस्ट सगळे डॅमेज आहे इथं कवर केले बघा. ठीक आहे, आणि याचं नाव द्या, जसं बूस्टचं नाव दिलं आहे तसं इथं पेस्ट करायचं, त्याला ओके करायचं आणि इथं क्लिक करायचं जस्ट. याचं नाव द्यायचं इथं वॉशर, याला क्लोज करा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ह्या असेंब्लीचे सगळे पार्ट काढले. याला सेव्ह करा आणि याला इथं जायचं सेव एक्सपोर्ट PDF आणि इथं नाव द्यायचं बघा. फोल्डर सिलेक्ट करा पहिले, इथं डेस्कटॉपला सिलेक्ट करतो. इथं नाव देईल डिटेल्स ऑफ स्क्रूजॅक असेंब्ली. आणि याला ओके करायचं. तर ओके केल्यानंतर ना बघा इथं PDF जनरेट झालेलं राहील डेस्कटॉपला. तुम्ही बघा इथं बघू शकता पूर्णपणे काय आहे, PDF आलेली म्हणजेच काय आहे प्रोडक्शन ड्रॉइंग आउटपुट, त्याचं जे आउटपुट आहे ते काय इथं जनरेट झालेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथं हे बघू शकता टॉमी बार वगैरे सगळे पार्ट आपले काय डिटेलिंग केलेले आहे आपण, आणि एकदम ह्याची अजून प्रिंट पण काढू शकता. म्हणजे फायनल आउटपुट काय आहे की इंडस्ट्रीमध्ये पण हेच फायनल आउटपुट असतं. बघा इथं आपण सगळ्यात पहिले स्क्रू बॉडी केली, बॉडीचं डिटेलिंग केलं होतं. नंतर नाही तर आपला बुश, नंतर ना हा काय स्क्रू जॅक, सॉरी स्क्रू आहे, नंतर ना हा टॉमी बार, हा कप, हा सेट स्क्रू, ही वॉशर. तर आता बरेच जणांना प्रश्न पडला असं नाही क्रॉस मार्किंग काय इंडिकेट करते, तर ही क्रॉस मार्किंग जी आहे ती आपल्या जे नर्लिंग ऑपरेशन आहे बघा लेथ मशीनवरती परफॉर्म केलं जातं तर त्याला इंडिकेट करते. ते आपण पार्ट्सच्या मॉडेलमध्ये काढलेलं नाही, तर तुम्ही इथं मॉडेलमध्ये जर बघितलं असेल किंवा तुम्ही मॉडेलचं जे व्हिडिओ बघितला त्याच्यात नाही, नाही तर तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडू शकतो की सरनं तिथं काही दाखवलं नव्हतं इथं असं का बरं दाखवलं. तर हे आपल्याला माहितीसाठी, आणि हे नर्लिंग का बरं करायची ते जस्ट फॉर द ग्रीप पर्पज, म्हणजे काय की हातामध्ये, आता बघा हे जे टॉमी बार आहे आपण फिरवणार आहे तर याच्यासाठी काय पाहिजे ग्रीप पाहिजे म्हणून ते दिलेलं आहे. बाकी सगळं आपण प्रत्येकाचं बघा टॉप व्ह्यू दाखवला आहे आणि एक सेक्शन व्ह्यू दाखवलेलं आहे. असं काही नाही की आपण शिकताना बघा तीन तीन व्ह्यू काढतो, राईट हँड साईड व्ह्यू, लेफ्ट हँड साईड व्ह्यू, त्याच्यानंतर ना टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू. तर काय असं काही नसतं की आपण डिटेलिंग करताना मॅक्सिमम व्ह्यू दाखवू शकतो, बट आपण काय करायचं आहे मिनिमम व्ह्यूजमध्ये सगळे फीचर कवर होईल असे कुठलेही दोन व्ह्यू दाखवायचे शक्यतो. तर आपण आता इथं सेक्शन व्ह्यू, फ्रंट सेक्शन व्ह्यू आणि टॉप व्ह्यू असे दोन दोन व्ह्यू दाखवले आणि डायमेन्शन पण दिलेले आहे बघा प्रत्येकाची. इथं डबल क्लिक करा आणि हे जे डॉटेड आलेलं आहे याला इथं हिडन लाईन इनव्हिजिबल करा. म्हणजे काय की बघा जो आपण टॉप व्ह्यू घेतो त्याच्यामध्ये हिडन फीचरला आपण डॉटेड लाईनने इंडिकेट करतो, बट जो सेक्शन व्ह्यू राहतो सेक्शन व्ह्यूमध्ये काय करायचं हिडन फीचर जे असतं त्याचं आपण काय करायचं ज्या डॉटेड लाईन आहे त्यांना दाखवायचं नाही. ओके ठीक आहे, मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेंब्लीचं डिटेलिंग करू आणि बिल ऑफ मटेरियल वगैरे जनरेट कसं करायचं ते बघू. त्याचसोबत इथं बघा ही टेम्पलेट बनवलेली आहे, तर ही टेम्पलेट पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण कशी बनवायची ती आपण बघू. ठीक आहे.